बघा, गेल्या तासाला आपण महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाविषयी माहिती पाहिली होती. या तासाला आपण चांदबिबी यांच्या पराक्रमाची माहिती पाहणार आहे. बघा, अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात काय होता, कर्तबगार राजा होता. आणि त्याची एक महत्त्वाची इच्छा होती, ती इच्छा म्हणजे काय, तर संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणायचा, म्हणजे संपूर्ण भारतावर काय करायची, आपली सत्ता स्थापन करायची. हे त्याचं काय होतं, सगळ्यात मोठं स्वप्न होतं. परंतु हे स्वप्न ज्यावेळेस तो सत्तेत उतरवायला गेला, म्हणजे भारतातील प्रदेश ज्यावेळेस जिंकायला गेला, त्यावेळेस भारताचे जे स्थानिक राजे होते त्या स्थानिक राजांनी काय केलेलं आहे, तर अकबराला विरोध केला आहे. त्यामध्ये महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती यांना काय करावं लागले, अकबराविरुद्ध संघर्ष करावा लागलेला आहे. मग आज आपण चांदबिबी यांच्या कार्याविषयी माहिती पाहणार आहे. बघा, इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. इसवी सन 1595 मध्ये काय केलं, तर मुघल बादशाह अकबर याने उत्तरेकडील प्रदेश जिंक जिंकत तो अहमदनगरपर्यंत येऊन पोचलेला आहे. आणि अहमदनगरपर्यंत आल्यानंतर त्याने काय केलं, इसवी सन 1595 मध्ये अहमदनगर या ठिकाणी निजामांची सत्ता होती आणि या निजामाची राजधानी अहमदनगर या ठिकाणी होती. मग निजामाची राजधानी असणारं अहमदनगर हे जे ठिकाण आहे, या ठिकाणीवर काय केलेलं आहे, 1595 मध्ये मुघल सैन्याने काय केलेला आहे, हल्ला केलेला आहे. या मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला आणि तो किल्ला जिंकून त्या ठिकाणी जो निजामशाही, या निजामशाहीचा पाडाव करायचा. आणि निजामशाहीचा पाडाव करून या ठिकाणी हे जे साम्राज्य आहे, निजामशाहीचं अहमदनगर या ठिकाणचं, ते साम्राज्य काय करायचं, आपल्या साम्राज्याला जोडायचं. म्हणजेच कोणाच्या साम्राज्याला जोडायचं, मुघलांच्या साम्राज्याला जोडायचं. या उद्देशाने काय केलं, 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या ठिकाणी असणारी निजामशाहीची राजधानी आहे या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. आता मुघलांचे जे सैन्य आहे, ते सैन्य काय केलेलं आहे, अहमदनगर या ठिकाणी भुईकोट केला आहे. तो 1590 मध्ये बांधण्यात आला होता. आणि हा जो भुईकोट किल्ला आहे, या भुईकोट किल्ल्याला काय झालेलं आहे, तर मुघलांच्या सैन्याने काय केलेला आहे, वेढा दिलेला आहे. अहमदनगर नगरच्या हुसेन निजामशाहीची अतिशय कर्तबगार मुलगी चांदबीबी हिनं काय केलं, तर अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवलेला आहे. आता बाहेर काय झालेलं आहे, मुघलांच्या सैन्याने किल्ल्याला वेढा दिलेला आहे. आणि मुघल सैन्य आणि अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी चांदबीबी यांच्यामध्ये काय सुरू झालेलं आहे, आता युद्ध सुरू झालेलं आहे. आणि त्याने देखील या चांदबीबीने अतिशय हिमतीने या मुघलांच्या सैन्यावर काय केलेलं आहे, आक्रमण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ती काय करत होती, तो किल्ला लढवत होती, म्हणजे आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी चांदबीबी प्रयत्न करत होती. यावेळी निजामशाहीमधील जे सरदार होते, त्या सरदारामध्ये दुही निर्माण झाली. दुही निर्माण होणे म्हणजे फूट पडणे. आणि दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. मुघल सैन्याने बाहेरनं किल्ल्याला वेढा दिलेला होता आणि आतून चांदबीबी आणि तिचे सैन्य काय करत होते, तर चांदबीबी आणि तिचे सैन्य कुणाचं, चांदबीबी आणि तिचं सैन्य आणि मुघल सैन्य यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. या युद्धामध्येच काय झालं, तर या निजामशाहीतील जे काही सरदार आहेत, ते सरदार काय झाले, जाऊन मुघलांना मिळाले. आणि त्यांच्यामध्येच दुही होणे म्हणजे फूट पडणे, त्या सरदारामध्ये दुही निर्माण झाली, फूट निर्माण झाली. आणि त्या दुहीतूनच काय झालं, दुही पडणे म्हणजे थोडक्यात काय होणे, फूट पडणे. या दुही दुही दुहीतूनच, म्हणजेच या फुटीरवादी वृत्तीतूनच चांदबिबीस निजामशाहीतील जे काही फुटलेले सरदार आहेत, त्या सरदाराने काय केलं, ठार मारलं, म्हणजे तिचा काय केला, वध केला. पुढे तिला काय केलं, आता मारण्यात आलं, ठार मारलं. पुढे मुघलाने अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. आता काय झालं, निजामशाहीतील काही सरदार फुटले, दुही पडणे म्हणजे फुटणे, फुटले. आणि फुटून काय केलं, त्यांनीच काय केलं, चांदबिबीला ठार मारलं. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांना ताब्यात घेता आले नाही. मुघलांना काय जिंकता आलं, तर अहमदनगरचा किल्ला फक्त जिंकता आला, मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य होते,
ते राज्य मात्र मुघलांना जिंकता आलेलं नाही। मग तुम्हाला प्रश्न कशाला विचारला जातो बघा, माहिती लिहा चांदबीबी। मग माहिती लिहा चांदबीबी म्हणलं की हिथनं 1595 पासून उत्तराला सुरुवात झाली ते इथपर्यंत शेवट का इथून ते इथपर्यंत हे सगळं काय असेल उत्तर